आणि तुम्ही बघू शकता ह्याच्या एका पिंजऱ्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा चिंबरं आलेले आहेत, आणि त्यातला एक मोठा चिंबरा तुम्ही बघू शकता किती मोठा आहे तो. अप्रतिम आपला पिंजरा सक्सेस झालेला आहे. हाय गाईज, मी अमित खंडागले, वर्ल्ड ऑफ अमित या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तर आज आपण जाणार आहोत खेकडी पकडायला. खेकडी म्हणजे आज आपण पगोलीने खेकडे नाही पकडणार, तर आपण हे मुंबईवरून पिंजरे आणलेले आहेत. आज त्या पिंजऱ्यांमध्ये आपण खेकडी पकडणार आहोत. तर हे पिंजरे कसे आहेत ते पहिले तुम्हाला दाखवतो. पहिले ह्याच्या आधी पण मी या पिंजऱ्यांमध्ये खेकडी पकडलेले आहेत, पण मी काही व्हिडिओ केली नव्हती. तर आज आपण व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणार आहे की ह्या पिंजऱ्यामध्ये खेकडे कसे पकडतात ते. मित्रांनो बघा, ह्या प्रकारचा पिंजरा आहे, आणि ह्या पिंजऱ्यामध्ये आपण खाना म्हणून मुशी आणलेली आहे. तर आपण आज खाण्यासाठी वापर करणार आहोत बेबी शार्क. हे चिंबोऱ्यांचा खूप आवडीचा खाना आहे, आणि आज आपण हा ह्या पिंजऱ्यामध्ये खाना लावणार आहोत. तर बघूया आपण कशाप्रकारे ह्याच्यामध्ये खाना लावतोय ते. मित्रांनो, हे असं बेबी शार्कचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत, आणि ते आज आपण असे पिंजऱ्यामध्ये बांधणार आहोत. बेबी शार्कला वास खूप जाम येतो, आणि हे त्यांना पटकन खाता येत नाही, आणि हा त्यांचा खूप आवडीचा खाना आहे. मित्रांनो बघा, आपण अशा प्रकारे या पिंजऱ्यामध्ये खाना बांधलेला आहे. मुशीला आपण आतमध्ये अशा प्रकारे मानले की त्यांना बाहेरून खाता नाही आलं पाहिजे. ते आतमध्ये जर पिंजऱ्यात ह्या गेले का त्यांना परत बाहेर येता येत नाही. तर मित्रांनो हे बघा, आपण अशा प्रकारे ह्याच्यामध्ये मुशीचा आस बांधलेला आहे, आणि तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये चिंबोरा कसा जातो तो. हे बघा, इथून ह्या पिंजऱ्याला इथून आतमध्ये जायला वाट आहे. जेव्हा इथून त्या मुशीच्या वासाने चिंबोरा आतमध्ये जातो, एकदा तो काय आतमध्ये गेला का त्याला परत बाहेर येता येत नाही. त्यामुळे आपण हे पिंजरे काय रात्रभर पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहोत, आणि सकाळी काढायला जाणार आहोत. तर ते बघा, दोन पिंजरे आपण बांधून झालेले आहेत, आणि आता एक तिसरा झालेला आहे. अजून दोन पिंजरे आपल्याला बांधायचे आहेत, तर आपण हे बांधून घेऊ, आणि मग तुम्हाला कशा प्रकारे पिंजरे पाण्यात टाकायचे हे दाखवीन. मित्रांनो हे बघा, या अशा प्रकारे आपली मुशी आतमध्ये बांधून झालेलं आहे खाणं. आता आपण हे पाण्यामध्ये टाकायला जाणार आहोत, आणि हे पिंजरे कसे आहेत ते तुम्हाला परत एकदा सांगतो. हे बघा, या पिंजऱ्यामध्ये इथून जायला आतमध्ये जायला चान्स आहे. एकदा काय आतमध्ये गेला चिंबोरा परत त्यांना बाहेर येता येत नाही. त्याच्यामुळे आपण हे खाणं आतमध्ये लावलेलं आहे मुशीचा, आणि याला वास पण खूप येतो आहे. तर आता आपण हे रात्रभर पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहोत खाडीमध्ये, आणि उद्या सकाळी काढायला जाणार आहोत. मित्रांनो बघा, ह्या काटे लावलेले आहेत त्या कशासाठी लावलेले आहेत. जर पाण्याला वाहणी असेल तर हे आपण चिखलामध्ये भुसकून ठेवतो, आणि म्हणजे ह्या चिखलामध्ये टाकून ठेवल्या की मग ह्या वाहून जाण्याची शक्यता कमी असते. ही रशी असते साईडला बांधलेली, पण ह्या चिखलामध्ये ठेवली का आपण जिथे ज्या जागेवर ठेवू त्याच जागेवर हा परमनंट राहतो. तर आता डायरेक्ट जाऊ, भेटूया आपण खाडीमध्ये जाऊन. चला मग तिथे कशा पाण्यामध्ये टाकायच्या हे दाखवेन तुम्हाला. तर मित्रांनो, याला सिलेंडर नेट बोलतात. ह्याला सिलेंडर नेट का बोलतात मित्रांनो, हे आपल्याला कॅरी करण्यासाठी एकदम सोयीकर आहेत. कारण काय तुम्हाला दाखवतो, हा पिंजरा आहे, हा आपण असा क्लोज करू शकतो. क्लोज करून ह्याला पिशवीमध्ये टाकून आपण इझी कुठेही घेऊन जाऊ शकतो. एवढा मोठा पिंजरा आहे म्हणजे नेण्यासाठी आपल्याला त्रास काहीच नाही. याचा हे असा ह्याला हुक दिलेला आहे, इथे लॉक सिस्टम केलेली आहे. हे लॉक केलं का पूर्ण पॅक होऊन जातो, आणि मग आपण डायरेक्ट जिथे जाऊ खाडीमध्ये तेव्हा ओपन करून आपण पाण्यामध्ये टाकून देतो. अशा प्रकारे पॅक होऊन जातो हा. याला आपण अशी रशी बांधून पिशवीमध्ये भरून डायरेक्ट कुठेही घेऊन जाऊ शकतो. तर मित्रांनो, फायनली आपण खाडीमध्ये पोचलेलो आहोत, आणि पण आपल्याला अजून भरपूर आतमध्ये जायचं आहे. तुम्ही हे बघू शकता, हे बघा अशी खाडी, आणि हे बघा हे असे काटेरी आहे ना. आपल्याला त्याच्या आतमध्ये जाऊन हे पिंजरे टाकायचे आहेत. तर भरपूर आपल्याला आतमध्ये जायचं आहे, तर भरपूर चालायला लागणार आहे आपल्याला. तर बघूया अजून किती वेळ लागतो आपल्याला जायला पोचायला. हे बघा, अशी खाडीमध्ये अशा एकदम या दालकी आहे ना, दालकीच्या आतमध्ये आपल्याला पिंजरे टाकायचे आहेत. अशा काटेरीमध्ये टाकायचे आहेत आतमध्ये,
इथे नाही टाकणार आपण, कारण इथे भरपूर लोक मच्छी पकडत असतात ना, इथे चिंबोऱ्या भेटतील काही गॅरंटी नाही आहे. मग आपण तिकडं पुढं आतमध्ये जाणार आहोत, आतमध्ये तिकडं एकदम एकदम गचाडामध्ये काट्यांमध्ये जाऊन आपण पिंजरे टाकणार आहोत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती काटे आहेत आणि त्या काट्यांमधनं आपल्याला जायला लागत आहे. तुम्ही बघू शकता हे बघा, आणि हे काटे निसते नाही पायाला पूर्ण पाय फाडून काढतील असे काटे आहेत हे. तरी पण काय तर आपल्याला व्हिडिओ करायचे बोलल्यावर हे असल्या काट्यांमधनं जाऊन व्हिडिओ करायला लागणार आहे, आणि आपल्याला तिकडे पुढं आतमध्ये हे पिंजरे टाकायचे आहेत. मेहनत केल्याशिवाय काही नाही भेटणार, मेहनत तर करायलाच लागणार आहे आपल्याला. तर कंटिन्यू रहा, आणि हा बघा आपला लिटिल चॅम्प पण आपल्या पाठीपाठी पिंजरे टाकायला येणार आहे, कारण ह्याच्या पुढच्या व्हिडिओ त्यालाच करायला लागणार आहेत, कारण मला पाण्यामध्ये उतरायचं आहे. तर हे बघा ये ये लवकर मित्रांनो. तर आता आपण पहिला पिंजरा टाकणार आहोत, आणि पिंजरा टाकण्याची जागा तुम्ही बघा एकदम जालकीमध्ये, तिथे दिवसा पण कोणी यायला घाबरेल आणि तुम्हाला इथं असून पण ती जागा दिसणार नाही अशा ठिकाणी मी आता पिंजरा टाकणार आहोत. अगं इकडं आतमध्ये जाऊन आता मी आतमध्ये जातोय, आणि बघू शकतो तुम्ही पिंजरा आपला पहिला पिंजरा आपण इथे टाकणार आहोत. तर कंटिन्यू राहा, चिंबोरी पण उद्या नक्की 100% इथं भेटणार आपल्याला गॅरंटी आहे. तर बघूया आता पहिला पिंजरा आपण टाकूया. मित्रांनो तुम्ही बघू शकता मी किती आतमध्ये गेलेलो आहे आता, आणि आपण आतमध्ये जाऊनच पिंजरे टाकणार आहोत ह्याच्यामध्ये. मित्रांनो आपला एक पिंजरा टाकून झालेला आहे, आणि आता ह्याच्या पुढचे पण पिंजरे आपण असेच जालकीमध्ये टाकणार आहोत. ही तशी रशी बांधून ठेवलेली आहे आपण, उद्या सकाळी आलो का डायरेक्ट इथूनच खेचू. तर चला वरती येऊ दे मला पहिला. बघू शकता तुम्ही किती मेहनत आहे ते. अजून आपल्याला 4 पिंजरे टाकायचे आहेत, एक पिंजरा टाकून झाला अजून 4 टाकायचे. मित्रांनो आता आपण ह्याच्या पुढचे 4 पिंजरे आपण टाकून येतोय, धैर्याला इथंच उभा ठेवतोय मी, कारण पुढं खूप काटे आहेत तर त्याला घेऊन जात नाही सोबत. मी पुढं 4 पिंजरे टाकून येतो आणि नंतर मग पुढं कंटिन्यू व्हिडिओ करू आपण. तर मित्रांनो तर माझे पप्पा तर आतमध्ये गेले आहेत, तर मी आता इथे एकटाच आहे. मित्रांनो तर बघूया आपण आता माझे पप्पा कितीला येतात. आता इथे तर आम्हाला मच्छर चावत आहे, तर बघूया कितीला येतात पप्पा. तर मित्रांनो आता आपण पिंजरा टाकून आलेलो आहोत, याचा आता पूर्ण कालोख झालेला आहे, त्यामुळे कालोखात मला काही व्हिडिओ करता नाही आली, म्हणून आता घरी आलो आणि व्हिडिओ करतो आहे. आता ह्याच्या पुढं आपण सकाळी 6-6:30 वाजता जाऊन ते पिंजरे काढणार आहोत. तर बघूया पिंजऱ्यांमध्ये आपल्याला काय भेटतं. गॅरंटी आहे, गॅरंटी तर आहे भेटेलच, कारण पिंजरे अशा ठिकाणी टाकले होते की तिथे 100% गॅरंटी आहे चिंबोऱ्या येण्याची. तर बघूया आता उद्या जाऊन सकाळी 6 किंवा 6:30 जाऊ आणि मग पिंजरे काढू, कारण कालोखाचा जाऊन काय फायदा नाही, कारण व्हिडिओ करता येत नाही कालोखामध्ये गोप्रोमध्ये. तर ठीक आहे चला भेटू आपण उद्या सकाळी, तोपर्यंत बाय बाय. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता सकाळचे वाजले 7 आणि आपण काल जे पिंजरे टाकलेले ते आता काढायला चाललेलो आहे. तर बघूया आता जाऊन तिकडे आपल्याला काय भेटणार आहे ते. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, चला जाऊया आता आपण. तर मित्रांनो आपण फायनली पोचलो आहोत, आणि बघा इथं आपण त्या गाडी पार्क केली आहे, आणि आता इथून पुढे आपल्याला पुढे चालत जायचं आहे. चालत जायला भरपूर आतमध्ये काटे पण, आतमध्ये जाताना काटे पण भरपूर आहेत. तर आज आपण पूर्ण तयार अशी आलोत, आणि आता चला जाऊया आपण पिंजरे काढायला. बघूया आता किती
पिंजऱ्यामध्ये चिंबोऱ्या भेटतात आपल्याला, तिथं गेल्याशिवाय आपल्याला काही समजणार नाही आहे, त्यामुळे चला आता जाऊया आपण पुढे. मित्रांनो आपण चाललो आहोत आता पिंजरे काढायला, पण थंडी एवढी आहे ना, भरपूर थंडी आहे. बघ चिंबोरा, बघ तशी चिंबोरा एक पडलेला आहे. अरे वा, हा बघा येतं आता चिंबोरा इथं भेटलेला आहे आपल्याला, आणि आता त्याला धैर्य पकडणार आहे आपला. धैर्य पकडच, डेंजर मॅन, धैर्य. आपली बोनी झालेली आहे, येता येतात. कॅमेरा ऑन केला आणि समोरच भेटला. बघा वरती कर, हा भरपूर मोठा आहे मित्रांनो हा, आणि काम पच्चीस झालेला आहे आपला. चला आता हातात घेऊनच. मित्र तुम्ही बघितलात आपल्याला चिंबोरा एक आता येता येता भेटला, आणि थंडी भरपूर आहे. आणि बघा आता इकडे आता सूर्योदय होतोय, सूर्यनारायणाचं दर्शन. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे इथे. आणि आपल्याला आता पुढे जायचं आहे तिकडे आतमध्ये. काल आपण रात्री पिंजरे तिकडे टाकलेले आहेत आणि तिथं जाऊन काढणार आहोत. चला चला मित्रांनो, आता आपण स्पॉटवर पोचलो आहोत आणि पहिला पिंजरा उचलतोय. तर बघूया आता काय भेटतंय आतमध्ये आपण पिंजऱ्यामध्ये. ही बघा आपण आता काल टाकताना खाली उतरून टाकलेले, आता खाली उतरणार नाहीत, आपण रश्या ठेवलेल्या आहेत त्याला बांधून. आता रशीन डायरेक्ट वर खेचणार आहोत आपण. तर बघूया आता ह्या पहिल्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला काय भेटतंय. अरे वा मित्रांनो, पहिल्या पिंजऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता आपला काम पच्चीस झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्याच्या एका पिंजऱ्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 चिंबोरे आलेले आहेत. आणि त्यातला एक मोठा चिंबोरा तुम्ही बघू शकता किती मोठा आहे तो. अप्रतिम आपला पिंजरा सक्सेस झालेला आहे. आणि आता बघूया आपल्या एका पिंजऱ्यामध्ये एवढे चिंबोरे आलेले आहेत, आणि अजून आपल्याला 4 पिंजरे काढायचे आहेत. तर बघूया पिंजऱ्यामध्ये किती काय भेटतं आपल्याला. हे बघा मित्रांनो, हे बघा पिंजऱ्यामध्ये तुम्ही चिंबोरे बघा. हा बघा काला डुंगा ढेंगे आला आहे, किती मोठा साईजचा आहे. हे बघा, आणि हे बघा आपण बेबी शार्क लावलेलं आहे ते अजून तसाच आहे, ते खाण्यासाठी ते आलेले. हे बघा हा याची साईज बघा किती मोठी आहे ते. आणि एक इथं बघा एक पोचा पण आलेला आहे, कोलंबी आहे मोठी, पोचा बोलतात त्याला, ती सुद्धा आलेली आहे. तर चला आता पुढचे 4 पिंजरे काढूया आपण, तुम्ही बघू शकता पिंजरे. तर मित्रांनो आता आपण हा दुसरा पिंजरा काढायला आलो आहे. आणि ह्या पिंजऱ्याची दुसरी रशी ही बघा या इथेची आहे, इथं बांधून ठेवलेली आहे आपण तिला. ही बघा चिंबोऱ्या तर वरूनच दिसतात मित्रांनो. तर बघूया आता ह्याच्यामध्ये काय कंडिशन आहे ती. आया आया जा, ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 2 मरेल फिश आलेत, आणि ह्यात चिंबोरे आले 4, पण मीडियम साईजचे आहेत. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये, तुम्हाला दिसतात मित्रांनो. आणि हे बघा ह्यात हे आले ते मरल, ह्याला स्नेक हेड्स फिश असे म्हणतात. तर बघूया अजून आपल्याला पुढं काय काय भेटतं इथे. तुम्ही बघू शकता मित्रांनो किती काटे आहेत ह्याच्यामधनं, काट्यांमधनं जायला लागतात मित्रांनो. हे बघा हे झाड आहेत ना, ह्या पानांना असे बारीक बारीक काटे आहेत, ते काटे एवढे बेकार लागतात ना पायाला, पूर्ण वार करून टाकतात पायावर. आणि काल आपण जेव्हा टाकायला आलेलो पिंजरे, तर आपल्या पायाची तर पूर्ण वाट लागून गेली. म्हणून आज आपण ही ट्रॅक पॅन्ट घालून आलेलो आहे, त्यामुळं आपल्याला आज काटे कमी लागतात पायाला. आणि तुम्ही बघू शकता की पूर्ण ह्या काट्यानेच भरलेलं आहे जंगल हा, त्यामुळे इकडं कोण जास्त पिंजरे टाकायला म्हणजे चिंबोरी पकडायला येत नाही. तर आणि आपण आज काल रात्री ह्या साईडला पिंजरे टाकलेले, त्यामुळे आपल्याला आज भरपूर चिंबोरे भेटतात. तर बघूया आता आपण तिसरा पिंजरा काढायला चाललेलो आहे. तिसऱ्या पिंजऱ्याला आपल्याला काय काय भेटतं आहे ते बघू आता आपण जाऊन. बरं झालं तर आपण पिंजऱ्याला रशा बांधून ठेवलेल्या, म्हणजे पाण्यात आज उतरायला लागत नाही. वरतूनच आपल्याने रशी घेतली की पिंजरे बाहेर येतात. तर कंट्रोल आपण तिसरा पिंजरा काढतोय आता मित्रांनो. ह्या तिसऱ्या पिंजऱ्यामध्ये पण सुद्धा आपल्याला 4 चिंबोरे भेटलेले आहेत, आणि 4 चिंबोरे सुद्धा ह्या चांगल्या साईजच्या आहेत. आणि बघू शकता तुम्ही कुरल्या आहेत, कुरल्या आणि 3 ढेंगे आहेत. हे बघा साईज खूप छान आहे,
आणि आपला तिन्ही पिंजरे आज सक्सेस झालेत. आता दोन पिंजरे आपल्याला चेक करायचे अजून, आणि त्या दोन पिंजऱ्यामध्ये काय भेटते आता बघू आपण जाऊन. तुम्ही बघू शकता हे बघा काय साईज आहे चिंबऱ्यांची, एक नंबर. आणि आपला काम आज झालेलं आहे 25. मित्रांनो आज खूप हॅप्पी आहे आपलं, आपण आपली मेहनत वाया नाही गेले, चिंबोऱ्या एक नंबर भेटतात आपल्याला. तर बघूया पुढच्या दोन पिंजऱ्यांमध्ये आपल्याला काय भेटतं आहे ते. हा बघा दुसरा पिंजरा ना, हा चार नंबर पिंजरा आपण अशा ठिकाणी टाकलेला की तिथंशी आपल्याला काल पिंजरा टाकायला सुद्धा जागा नव्हती. आणि ही बघा ही रशी आहे, आता ह्या रशीने आपण पिंजरा खेचणार आहोत. तर बघूया आता काय येतं आपल्या पिंजऱ्याला. बघूया पिंजरा तर दिसतोय समोर. मित्रांनो काम 25 झालेलं आहे, मीडियम साईजच्या यात सुद्धा चारच चिंबोरे आलेले आहेत. मित्रांनो काय झालं काय माहिती, आज सर्वांमध्ये चार चारच चिंबोरे आहेत, फक्त पहिल्या पिंजऱ्यामध्ये 6 चिंबोरे आले आहेत. हे बघा तुम्हाला दिसत असेल कुरल्या आल्यात, कुरल्या कुरल्या ढेंगे मिक्स आहेत. चला काम तर झालेलं आहे आपलं, आता पाचवा आणि शेवटचा पिंजरा आपण काढणार आहोत. बघूया मित्रांनो आता आपण पाचव्या पिंजऱ्याजवळ आलेलो आहोत. आणि हे बघा, ही बघा ह्या पिंजऱ्याची आहे रशी, आणि आता आपण रशी खेचणार आहोत. मित्रांनो ही रशी बांधल्याचा फायदा झाला आहे की आता आज आपल्याला खाली ते पिंजरे काढायला चिखलामध्ये उतरावं नाही लागलं. आणि तुम्ही बघू शकता आता पाचव्या पिंजऱ्यात आपल्याला काय आलं आहे. मित्रांनो काम 25 झालेलं आहे, आणि ह्यात सुद्धा तुम्ही बघू शकता किती आलेत. आया दोन 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 मित्रांनो चिंबोरा निघालेला पिंजऱ्यातून कसा निघाला काय माहिती, कुठंतरी फाटला असेल असं वाटतंय. आणि खूप चांगल्या साईडचा चिंबोरा होता, मला वाटतं पिंजरा फाडलेला आहे आणि त्यातूनच निघालेला आहे तो. आता घरी गेल्यावर आपण चेक करू कुठून फाटलेला. आणि ह्यातसुद्धा चिंबोरे मोठे जास्त लागले असते मित्रांनो, पण फाटल्यामुळे त्यातून निघाले चिंबोरे, दोनच आहेत ह्या पिंजऱ्यामध्ये चिंबोरी. तर चला कंटिन्यू राहा. टाको इकडे टाको मित्रांनो, हे बघा आपले पाचही पिंजरे काढून झालेत. हा पाचवा पिंजरा होता छोटा, तो एका साईडून फाटलेला. आणि तुम्ही बघितलेत की आपण काही उचलताना चिंबोरी खाली पडलेली आणि तिला आपण पकडलेली आहे. आता तरीसुद्धा ह्या तीन चिंबोऱ्या भेटल्यात, मला वाटलेलं दोन आहेत पण तीन आहेत. आणि बाकीच्या पिंजऱ्यात तुम्ही बघू शकता मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या आहेत आणि चांगली साईज आहे. आणि आज आपलं काम झालं आहे 25 आहे बघा, प्रत्येक पिंजऱ्यात तीन चार तीन चार. फक्त पहिला तो वाटता का पिंजरा वाटेमध्ये पिंजरा का, ह्याच्यामध्ये दोन कॅटफिश आहे, कॅटफिश नाही मरल आहेत मरल. आम्ही खात तर नाही पण आमच्या मांजरांची सोय होऊन गेली आज. तर चला आता घरी जाऊन बघू, आता चिंबोरे एकत्र करू आणि त्यांना जाऊन बांधू आता. चला तर मित्रांनो फायनली आपण गाडीजवळ पोचलोत, आणि तेवढे पिंजरे आणि चिंबोऱ्या घेऊन खूप दमाला झाला. आणि चिंबोरे पण भरपूर भेटलेत आपल्याला. आणि आता फायनली आपण गाडीजवळ पोचलोत आणि इथनं जाऊ आता घरी. तर चला मी घरी जाऊन तुम्हाला चिंबोरे किती एकूण भेटलेत ना ते दाखवतो. तरी का माझ्या अंदाजे 15 ते 20 दरम्यान असायला पाहिजे. बघू आता घरी जाऊन आपण चिंबोरे आपल्याला फायनली किती भेटलेत त्या. चला मग बघा आपण फायनली आलो घरी आणि आपल्याला चिंबोरे काढतो आपण. आणि चिंबोऱ्यामध्ये बघा चिंबोरे बघा साईज बघा चिंबोऱ्यांची मित्रांनो, आणि बिग साईज सर्वात मोठा चिंबोरा बघा इथंशी आहे. नंतर आपण आता खोलणार आहोत. बघा हा बघा बिग साईज क्रॅब. आपण सर्व टप्प्यामध्ये काढून घेणार आहोत एक एक करून.
एका पिंजऱ्यामध्ये चिंबोरी बघा आपल्याला किती भेटलेले ही मरल आहे ना ते मनासाठी आणले मोठं काहीतरी आणलं ना भांडा अजून अजून काय आणलं बघा असं अशा प्रकारे पिंजरा खाली करायचा आणि मग खालून धरून असा झटकायचा म्हणजे ते चिंबर एक एक भारी पडतं पिंजऱ्यामध्ये हात घालून काही काढायची गरज नाही आहे अशा प्रकारे एक एक चिंबर बाहेर येतो हे बघा दोन पिंजरे चिंबर दोन पिंजऱ्यामधल्या चिंबुऱ्या पहिला असं सर्व झटकून घ्यायचा खाली चिंबुऱ्या त्याच्यानंतर मग असं पकडून झटकायचं मग एक एक पिंजऱ्यातून त्या हुलातून बाहेर येतो चिंबुरा यार को एक मिनट ना उजड़ दे तीन पिंजरे थे चौथा पिंजरा नहीं जब मैं आपने बैठने मरे स्नेक हेड फिश मित्रांनो फायनली तुम्ही चिंबोऱ्या बघू शकता किती भेटल्यात मोजल्या तर नाही पण कमीत कमी 15 ते 20 तर असतीलच आणि मोठी साईज आहे शकले तुम्ही बघू मित्रांनो आता आपण ह्या चिंबोऱ्या बांधून घेणार आहोत बांधल्या नाही तर त्या एकमेकाला मारून टाकतील म्हणून आता आपण चिंबोऱ्या बांधून घेणार आहोत आता बांधायच्या कशा त्या तुम्हाला दाखवतो मी अशा प्रकारे आपण सर्व बांधून घेतोय आता तुम्ही बघू शकता किती मोठा चिंबूर आहे हा काम 25 बघा चिंबोरे एवढ्या झाले आणि अजून त्याच्यामध्ये पण आहेत
तर मित्रांनो फायनली आपल्या चिंबऱ्या झाल्यात बांधून आणि तुम्ही तुम्हाला दाखवतो आपल्याला चिंबऱ्या किती भेटल्यात ते बघा. काम 25च झालेलं आहे आपलं एकदम. 20 का 22 चिंबर आहेत काहीतरी. आणि हे बघा ह्या दोन मरेल. ह्या पण चांगल्या साईजच्या आहेत तर हे आपण मांजरींसाठी ठेवणार आहोत. आता आपण खात नाही ते म्हणून मांजरींना देणार आहोत खायला आपण. आणि चिंबोरे बघू शकता किती भेटलेत. काम झालं 25 आपला. पिंजऱ्यांचं मिशन सक्सेस झालेलं आहे आज आपला. मित्रांनो आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो आजच्या व्हिडिओला खूप मेहनत घ्यावी लागली आहे कारण तुम्ही बघितलात की आपण किती काट्यांमध्ये जाऊन ते पिंजरे टाकले होते आणि सकाळी थंडीतून जाऊन ते पिंजरे काढून घेऊन आलेलो आपण. तर आपल्याला त्याला चिंबोरी पण भरपूर भेटलेत आणि आपलं आजचं मिशन सक्सेस झालेलं आहे. काम 25 झालेलं आहे. चिंबोरे पण भरपूर भेटलेत. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत राहीन. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.